अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुकेतील जागृत देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा असलेल्या सोनाळा येथील सद्गुरू औलीबाबा संस्थान ते संत मुक्ताई पालखीचे जामनेर शहरातील विठाई ग्रुपच्या वतीने भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। या प्रसंगी नगर परिषद चौक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। विठाई ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र बावेसकर यांच्याकडे या पालखीचा विश्राम होता। यावेळी त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते, तर सायंकाळी झालेल्या भजन संध्या कार्यक्रमाने जामनेर शहर भक्तिमय झाले होते। Baba Ram 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 Ram
आमच्या जामनेरचे तहसीलदार यांना विनंती करतो की आपण समोर येऊन आणि श्रींच्या पालखीचं पूजन करावं। प्रभुप्रिय श्रोते सज्जन हो, हा पालखीचा सोहळा म्हणजे आनंददायी आईसाहेब मुक्ताबाईची यात्रा, चांगदेवाची यात्रा, आणि आज आपल्या जामनेर नगरीमध्ये स्वागत झालेलं आहे। या निमित्तानं वैकुंठवासी आमचे बाबा कृपारामजी बावीसकर आणि या पालखीचं ज्यांनी रोपटं लावलं असे श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी जगनदादा पाटील सोनारेकर यांचं मी या ठिकाणी पुण्यस्मरण करतो आणि आमच्या पालखीच्या सर्व संचालकांना विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं। मी या ठिकाणी आमच्या मिठाई ग्रुपचे प्रमुख, आमचे मित्र नगरसेवक माननीय नाना भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी भाऊंचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। तद्वत माननीय तहसीलदार साहेब श्री शेवाळे साहेब यांचंही आपण स्वागत करावं। आरती आवली बाबा त्रिभुवनी तोर मंदिराची शोभा, आरती आवली बाबा माईने घेतली समाधी तुम्ही होतेली तयारी बाबा त्याच दिवशी आरती आवली बाबा तिथे लावण्य गावा त्रिभुवन मुठी थोर तिथे मंदिराची शोभा आरती आवली बाबा विहीर खोदण्याची तुम्ही परीक्षा केली विजयाने पाणी लागले पार कमाल केली आरती आवली बाबा ते लावण्य गावा त्रिभुवनी तुझी थोर ते मंदिराची शोभा आरती आवली बाबा बाई तिचे आणि तुमचे नावे एका झाडाचा अवतार शंकराचा नाव ठेविले अवली आरती आवली बाबा ते लावण्य गावा त्रिभुवन तुझी थोर ते मंदिराची शोभा आरती आवली बाबा कटेले आरती आवली बाबा तिथे लावण्य गाबा त्रिभुवनी तुझी दोर तिथे मंदिराची शोभा आरती आवली बाबा देव जय मुक्ताबाई होती मुक्ताबाई आदी माते जननी वंदन सौबाई जय देव जय देव ब्रह्मा विष्णु शिव रूपा दियाले सुरुक्ती सुखान नाना प्रगटिले भगिनी मुक्ताबाई ब्रह्मा चित्तले अवतार धरुणी जग उद्धरिले जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय मुक्ताबाई हो श्री मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तोपाई जय देव जय तापी तटाकवासी श्रीसांग देव ज्ञाना बोधन ज्ञाती दिले वैभव पूजाची ती उर्मी निरसानी सर्व माया मिथ्या दावी नित्यं स्वयमेव जय देवी जय जय देवी जय देवी जय मुक्ताबाई हो श्री मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तोपाई स्थान झाले मुक्ताबाई जय देवी जय जय देवी जय देवी जय मुक्ताबाई हो श्री मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तोपाई जय देव जय देव शुभ वैशाख मास वद्य दशमी ते पुष्प हो श्री माते पुण्यभूमी ते तिथे प्रेम वैद्यनाथ कीर्तने तुषा विजली न झाला तव चरणी जय देव जय देवी जय देवी जय मुक्ताबाई हो श्री मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तोपाई जय देव जय ङ्गन मन्दिर चरणं पुराणवाहिन रूपी प्रेमे अलिङ्गन अनन्त भोजन भावेव वाणिन मने नमः तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव तमेव विद्यापति तमेव तमेव सर्वमुदेव स्वयं वाचामतीन्द्र देवा भुजापदाकारोचितवान् सर्वयज्ञं सर्वमयं नारायणादि समरमयम् अधिकं देवं न नारायणं सर्वमदर्वासुदेव आमच्या जामनेर तालुक्याचं वैभव
परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरु अवलीबाबा यांच्या कृपाप्रसादानं सुमारे 18 वर्षापासून ही सोनाळा तीर्थक्षेत्र सोनाळा ते आईसाहेब आदिशक्ती मुक्ताईनगर अशी पायी दिंडी सोहळा सुरू आहे. या दिंडी सोहळ्याला जामनेरामध्ये अधिष्ठान मिळवून देण्याचं कार्य वैकुंठवासी आमचे बाबा श्री हरिभक्तपरायण कृपारामजी बावीसकर यांनी प्रारंभ केला आणि आज रोजी हा भक्तीचा मळा एवढा फुलतो आहे. आपल्या जामनेर तालुक्याचं वैभव आहे अवलीबाबा. म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगेल की अवलीबाबा म्हणजे एक अवतारी महात्मा आहे आणि जसं साईबाबांचं कार्य आपल्याला माहिती आहे, गजानन बाबाचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज ते सगळ्या विश्वामध्ये पोचलेले आहे साईबाबा गजानन बाबा श्री स्वामी समर्थ. त्याच प्रमाणामध्ये ही विभूती आहे आणि ही सगळी आमची तरुण मंडळी जी आहे या तरुणाईला या पालखीनं वेळ लावलेला आहे. का तर भक्तीचा हा मळा फुलवण्याचं काम सोनाळा गाव करते आहे. सोनाळा गावामध्ये भजन स्पर्धा झालेली आहे. नित्यनैमित्तिक भागवत कथा पारायण दर महिन्याला एकादशीला त्या ठिकाणी कीर्तन सेवा होत असते आणि आमचे परमादरणीय स्नेही या जामनेर नगरीचे नगरसेवक माननीय श्री नानाभाऊ बावीसकर हे सेवेचं व्रत यांनी घेतलेलं आहे वडिलांपासूनच आणि पंढरपूरलाही ते जात असतात नित्यनेमानं. सोबत सावता माळी सावताबाबांचा जो मठ आहे पंढरपूरला ते आषाढी वारीला पारण्याचं फिरण्याचं जेवण जे असतं महाप्रसाद तो आमच्या नानाभाऊकडून असतो आणि हा अन्नदानाचा हा कार्यक्रम खरं म्हणजे एक इव्हेंट होऊन गेला आहे जामनेर शहरात. तर किती पालख्या येतात दिले भाऊ, अनेक पालख्या येतात जातात. काल 2 पालख्या गेल्या नानाभाऊ आपल्याला माहिती नाही, पण ही पालखी सोहळा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्या हस्ते पालखी झाली. आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय शेवाळे साहेब त्यांनीही पूजन केलं. हे वैभव आहे. आईसाहेब मुक्ताबाई आपल्या परिसरात आहे, आपल्यावर कृपा हस्त आहे. तसं सद्गुरू अवलीबाबांचाही आपल्यावरती कृपा हस्त आहे, वरद हस्त आहे आणि त्याचं फळ तुम्ही सगळे पाहत आहात की या ठिकाणी हा एवढा भक्तांची मांदी आणि जमलेली आहे. गेल्या 5 दिवसापासून मी आमच्या नानाभाऊंची गडबड पाहतो आहे, या तयारीमध्येच आहे. जसं इकडे नानाभाऊ स्वागतासाठी तयार आहे तसं पालखीची तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळपास 15 दिवसापासून तयारी चालते. कारण की ही सगळी मंडळी सुमारे 250 तरुण महिला मंडळ आणि जवळपास रस्त्यानं जाता जाता आपल्याला 1000 लोकांचा समुदाय 1500 लोकांचा समुदाय हा आईसाहेब मुक्ताबाईला सगळे जमा होत असतात. एकादशी आता 19 तारखेला एकादशी आहे. 20 तारखेला या आपल्या सोनाळ्याच्या अवलीबाबांच्या पालखीमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो. त्याच्यानंतर मग ही सगळी मंडळी महाशिवरात्रीला पारणं फेडून आणि परत येत असतात. अतिशय असा आनंदाचा सोहळा आहे. पांडुरंग परमात्म्याचा कृपा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्याच्या कृपेशिवाय पानही हलत नाही असं म्हटलं जातं. तसं सद्गुरू अवलीबाबा यांचा कृपा आशीर्वाद या सगळ्यांना मिळालेला आहे, आम्हाला मिळाला आहे, मला मिळालेला आहे वैयक्तिकरित्या. आम्ही सगळे बाबांचे वरदवंत आहोत आणि म्हणून सद्गुरूसारखा हस्त पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, त्या गुरूंच्या कृपा आशीर्वादानं. आणि एक नाव मला या ठिकाणी नक्की घ्यावं लागेल, वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण जगनदादा पाटील. जगनदादा पाटील हे सगळे आमच्याचे सगळ्यांचे सूत्रधार होते. त्यांनी हे रोपटं लावलं. आज इवलेशे रोपं लावी येलेद्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. आज आम्ही 25व्या 20व्या वर्षाकडे वाटचाल करत आहोत ही पालखी हा दिंडी सोहळा म्हणजे. आणि अतिशय आनंद आपण पाहिला असेल की जामनेरच्या नगरपालिका चौकामध्ये ज्या वेळेला हा आपला दिंडी सोहळा आला त्यावेळेला 1000 लोक त्या दिंडी सोहळ्यामध्ये आनंद घेत होते. जामनेरचे पोलीस निरीक्षक माननीय इंगळे साहेब सगळी अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि याला आमच्या जामनेर तालुक्यामधला शहरामधला जो वारकरी संप्रदाय आहे तो पूर्ण सहकार्य करतो. पहा तुम्ही आज 8 वाजेपर्यंत या ठिकाणी नानाभाऊंकडे जवळपास 1000 लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊन जातील. ही हा प्रसाद त्या पांडुरंगाचा आहे आणि आमचे माझे सहकारी माझ्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे असे वैकुंठवासी कृपारामजी बाबा यांचा आशीर्वाद आहे. आणि आम्हाला मग काय काम कमतरता राहणार आहे. तर या निमित्तानं मी सांगेल की आज रोजी समाजाला जर कशाची गरज असेल, तरुणाईला कशाची गरज असेल, तर ती गरज आहे भक्तीची.
भक्तीशिवाय हे जे वाम मार्गाने जाणारी तरुणाई आहे त्या तरुणाईला भक्तीशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी या दिंडी सोहळ्यातल्या सर्व संचालकांचं, दिंडी सोहळ्यामधल्या सहभागी झालेल्या सर्वांचं जामनेर नगरीमध्ये स्वागत करतो. तद्वतच या सगळ्या संत महंतांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लावतो. आणि सगळ्यात जास्त मी आभार मानेल आमच्या विठाई ग्रुपचे. विठाई ग्रुपचं नाव आज रोजी थेट जामनेरपासून ते पंढरपूरपर्यंत चाललेलं आहे. आणि या विठाई ग्रुपचं कार्य आज नाना भाऊंच्या नेतृत्वाखाली घोडदौड करत आहे. आणि म्हणून ही एक भक्तीची मोठी पर्वणी आमच्या जामनेरकर नागरिकांना या ठिकाणी प्राप्त होत असते. आम्ही सगळे आनंदामध्ये न्हाऊन निघतो. सर्व प्रकारचे दुःख, पाप, ताप विसरण्याचा मार्ग म्हणजे वारी आहे. ही वारी आपल्या सगळ्यांना जन्ममरणाच्या वारीमधून सुटका मिळवून देत असते. आणि म्हणून आल्यानो संसारा जसं जावे पंढरपुरा, तसं आल्यानो संसारा जावे मुक्ताई नगरा. कारण की आईसाहेब त्यांचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभलेला आहे. आम्ही आईसाहेबांच्या छत्रछायेखाली राहत आहोत. धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार दावीला परात्पर, तापी पूर्णा तीर तिथे नांदे सोमेश्वर, चांगा आला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी, असा महात्म्य त्या आईसाहेबांचा. अजून मी तुम्हाला नाथबाबांच्या भाषेत सांगेल, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वदा वरिष्ठ आदिशक्ती. आईसाहेबांचा अधिकार फार मोठा आहे. या जगामधल्या, विश्वामधल्या, अखिल विश्वातल्या, अखिल इतिहासामधल्या पहिल्या नामदाता गुरु जर असतील तर त्या आईसाहेब मुक्ताबाई आहे. म्हणजे एवढा अधिकार आईसाहेबांचा. पहिल्या महिला, हां, नामदान दिलेलं आहे त्या पहिल्या महिला. आणि तुमच्या, तुम्हाला सांगेल, आम्ही सगळेचे सगळे त्या आईसाहेबांचे पायिक आहोत. एका जनार्दनी हा विस्तार मुक्ताबाईचा, आईसाहेबांचा विस्तार आहे. आणि त्यांच्या चरणी आम्ही या ठिकाणी पालखीच्या निमित्तानं जात आहोत. आज आनंदाचा सोहळा आहे. मी पुनश्च माननीय श्री नानाभाऊ बाविष्कर नगरसेवक जामनेर नगर परिषद यांचं वैयक्तिकरित्या आणि या परिवारातर्फे आभार मानतो, कारण मी या परिवाराचा घटक आहे. तसं नानाभाऊच्याही घरातला मी मेंबर. म्हणून सर्व आमच्या संत मंडळींचं श्री विठ्ठलमय स्वागत करतो. आज जवळपास 18 वर्ष पूर्ण होत आहे. आमचे हरिभक्त परायण वैकुंठवासी जगन्नाथ चांगू पाटील, वैकुंठवासी बाकू धनजी पाटील आणि आपले वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण कृपाराम सर यांच्या कृपाशीर्वादाने आणि प्रेरणेने आपली सुरुवात केलेली ही दिंडी आज जवळपास म्हणजे मोगरा फुलला मोगरा फुलला अशी ही आपली दिंडी फुललेली आहे. आपल्या दिंडीला म्हणजे भरपूर प्रतिसाद जामनेर नगरीतून, गावागावातून भरपूर वारकऱ्यांचा प्रतिसाद आहे. जामनेरमध्ये आल्यानंतर आपल्या दिंडीचं भव्य असं स्वागत आपल्या विठाई ग्रुपतर्फे दरवर्षी होत असतं. वारीत का जावं आणि का जाऊ नये म्हणजे असे बरेच गैरसमज आहेत. वारीत कशासाठी जावं याचा विज्ञानमय कोश असा बाबांनी सुद्धा सांगितलेला आहे की आपण बऱ्याचदा शेतीमध्ये काम करत असताना शक्यतो जास्तीत जास्त यंत्राचा वापर होत असतो, किंवा जे आपले नोकरी वर्ग असतात त्यांचा जास्तीत जास्त बसूनच कामं असतात. त्यामुळे वारीत गेल्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त पायी चालून स्वास्थ्य सुधारते आणि नामस्मरणामुळे हृदयाचे स्पंदन व्यवस्थित होते, श्वासाचे रोग कमी होतात. आणि या वारकरी पंथामध्ये असल्यामुळे आपण व्यसनापासून दूर राहतो, वाम मार्गाकडून आपण चांगल्या मार्गाकडे येत असतो. असे बरेच काही फायदे या वारीचे आहे. आणि अध्यात्माची सुद्धा जोड या वारकरी संप्रदायाला जोरदार असल्यामुळे आपण वारीत जावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा. श्री संत आवली महाराज संस्थान सोनाळा ते मुक्ताईनगर पायदिंडी सोहळा 18 वर्षापासून आज सुरू आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय जगन्नाथजी पाटील यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आता या दिंडीमध्ये कायमचं पायी जायचं. पायी वारी का करावी, विज्ञानमय कोश आणि आध्यात्मिक कोश आमच्या समाधान मार्गाने. आणि आपल्या महाराष्ट्रीयन संतांची ही परंपरा आहे, पण आपली मंडळी आपल्या संतांचं ऐकत नाही आणि शेवटी पश्चाताप होतो. परकीयाचं आपण जास्त ऐकतो. लोंगो रोंजो एक जपानचा चिकित्सक होऊन गेला,
त्याला नोबेल पुरस्कार मिळाला. कशाबद्दल? त्यानं चिकित्सा केली की वर्षातून 24 दिवस जो उपाशी राहील त्याचं आरोग्य चांगलं असतं. आपल्या संतांनी 1000 वर्षापासून 24 एकादशा सांगितल्या. आपल्या संतांचं ऐकत नाही, आता त्याचं ऐकताय. विज्ञानमय कोश आणि आध्यात्मिक कोश, पायी चालताना जमीन आणि शरीराचं स्पंदन म्हणजे ऊर्जा निर्माण होते आणि रक्ताभिसरण संस्था सुरळीत चालते. म्हणून संतांनी पायी वारी केली. हरिपाठ तुम्ही 2 तास उभ्यानं घ्या, पावल्या टाका, रात्रभर तुमचं शरीर चार्जिंग राहील. सकाळी काकडा घ्या, दिवसभर चार्जिंग राहील. 1 महिना पायी पायी चाला, 11 महिने चार्जिंग राहील. पण आपली मंडळी आपलं ऐकत नाही. आम्ही पायी पायी जातो, आम्हाला बावलोट समजता, सकाळी डांबरवरून पळत फिरतो. शेवटी तुम्हाला इकडे यायचंच आहे. जग कितीही पुढे गेलं तर शेवटी वारकरी संप्रदायानं अध्यात्मावर कोण टीका करू शकत नाही. म्हणून तुम्हाला अध्यात्माकडे वळावं लागेल आणि अध्यात्माशिवाय पर्याय नाही. 30 वर्ष आपण जगाच्या मागे यंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान, हेलिकॉप्टरनं फवारे, ट्रॅक्टरनं वाहे, पण जरी यंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानानं पुढे असले तरी आहाराच्या बाबतीमध्ये ते आपल्या मागे. आमची मंडळी सकाळी नाश्ता केला, पुन्हा एका हॉटेलवर आम्हाला बिस्किटं चहा दिले, पुन्हा पिंपळगावामध्ये अन्नदान झालं, आता इथं आल्यानंतर सरबत मिळालं, काही लोकांनी बिस्किटं दिले. आता अजून आमची मंडळी जेवते की नाही पाहून घ्या, आणि कीर्तन झालं बी जेवते की नाही पाहून घ्या, फक्त खाऊ घालणारे पाहिजे. एवढा युक्त आहार विहार हे संतांनी जे शिकवलं आणि ते श्रमाशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून पायी वारीची ही परंपरा आमच्या संतांनी घालून दिली, आम्ही त्याचे पायी काय आणि आम्ही पायी वारकरी सलाबात्रमाने या ठिकाणी येत राहू, असंच आमचं स्वागत हो, अशी औली बाबाची चरणी प्रार्थना. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.